काय भूतांनी झपाटलेली घरं वाढत आहेत काय परम शांती मंत्राने भूत प्रेतांचा उद्धार परम शांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे समस्त जगत मध्ये सर्वांनाच माहित आहे की भूत प्रेत आत्मे असतात व ते त्रास देत असतात पण ते कुणाला त्रास देतात व का देतात त्यांचा उद्धार कसा करता येईल यात दडलेले रहस्य आपण बेहदचे बापूजी व अनंत भैया यांच्या रोचक संवादातून ऐकूया बापूजी आजकाल आत्मे खूप अनुभवी झालेले आहेत कित्येक जन्मापासून दोनशे तीनशे चारशे पाचशे एक हजार वर्षापासून जे जुने आत्मे बनलेले आहेत तर त्यांना त्याच्या साऱ्या दुनियेचा अनुभव आहे ते, का ते काय तेथे कायमस्वरूपी बसून राहत नाही इकडे तिकडे भटकून येत असतात व त्यांना हे चांगले माहित आहे की ही मंत्री मंत्री शक्ती त्यांना काहीही करू शकत नाही त्यामुळे ते तेथून जात नाहीत त्यांना तेथून काढून टाकण्यासाठी तुम्ही यज्ञ हवन केले तरीही ते आत्मे तिथून निघून जाणार नाही त्यांना अनुभव आहे ते हजार वर्षापासून तेथे बसलेले आहेत त्यांना माहित आहे की मंत्र शक्ती काहीही करू शकत नाही मग तुम्ही यज्ञ हवन करा किंवा अल्लाची दुवा द्या काहीही होणार नाही अनंत भैया परमशांती बापूजी काय कोणते एखादे रिकामे घर आहे व त्यात खूप दिवसापासून कोणी राहत नाही तर अशा रिकाम्या घरामध्ये हे भूत आत्मे आपला मुक्काम ठोकतात काय बापूजी हो ते आपला मुक्काम ठोकून त्या रिकाम्या घरावर तेथे कब्जा मिळवतात व आसपासच्या आत्मे येऊन राहतात पण जास्त करून भक्ती मार्गातील आत्मे मंदिरात जाऊन तपस्या करतात ते जंगलामध्ये जाऊन तपस्या करतात जास्त करून आत्मे जंगलामध्ये राहूनच तपस्या करतात आपापल्या स्मरण करतात त्यांना नाही वाटत की ते दुनियेला डिस्टर्ब करतील त्रास देतील सूक्ष्म जगतमध्ये सुद्धा एक कायदा आहे स्थूल जगतवाल्यांना सूक्ष्म जगतवाले त्रास देणार नाहीत असा एक कायदा का आहे परंतु जे काही भूत प्रेत नकारात्मक आत्मे आहेत ते परेशान करून करत असतात स्वतःची इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी तरी प्रवेश करून उलटे काम करत असतात अनंत भैया बापूजी जास्त करून भूत बंगले यांची जी कहाणी असते त्या मागे असे असते की घरातील जर कुणाचा रहस्यमय मृत्यू झालेला असेल मर्डर किंवा सुसाईड केलेले असेल तर किंवा एक झालेला असेल तर या सर्व गोष्टी जबाबदार असतात काय या सर्व गोष्टी झाल्याने मृत आत्मे भूत बंगला बनवतात असे तर नाही ना यावर आपले काय मत आहे बापूजी म्हणतात जेव्हा आत्म्यांचा कोणी मर्डर करतात व रहस्यमय पद्धतीने मृत्यू झालेला असतो तर प्रत्येक मनुष्य आत्म्याला कायदा तर एकच लागू पडतो ना आंतमती सोगती आत्म्यात जेव्हा कोणत्याही प्रकारची वासना इच्छा राहते तेव्हा ते, ते घरातच बसून राहतात जेव्हा कोणी ते घर विकून देतो व दुसरे लोक येऊन राहतात तेव्हा त्यांना खूप परेशान करतात व ते हंटेड हाऊस म्हणून फेमस असते मग कितीही भूत काढणारे आले तरी ते तेथून ते जात नाहीत किंवा जातील तरी तात्पुरते जातील जसे कोणी तांत्रिक भूतांना काढण्यासाठी आले व त्यांना जबरदस्तीने काढले तर जातात समजा कोणी तांत्रिकाला बोलावले त्यांच्याकडे पन्नास भूत आहेत व ते पन्नास शंभर भूत त्यांना रोज मारून मारून काढून टाकतात तात्पुरते असे पंधरा दिवस एक दोन महिने निघून जातील पुन्हा ते तेथेच येऊन राहतील आनंद भैया बापूजी आपल्या मताप्रमाणे येथील प्रत्येक मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा जी काही धर्मस्थाना आहेत ती आत्म्यांनी भरलेली भरलेली आहे काय बापूजी हो भरलेले आहेत मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे असे मनुष्य आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जातात मृत्यूनंतर आत्मे कुठे जाणार त्यांना ज्ञान तर नाही ज्ञान मार्ग तर वेगळा असतो जर वरील लोकांमध्ये जाण्याची आत्म्यात शक्ती असेल व इच्छा इच्छा बाकी नसतील तर आत्मा वरील दुसऱ्या तिसऱ्या लोकात जातात महर लोक जनलोक तपलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी परमधाम मध्ये जातात परंतु आत्म्यामध्ये शक्ती नाही व वासनेने भरलेले आहेत तर घराघरातच फसून पडलेले आहेत व ते धर्मस्थानामध्ये जातात व जिथे महाभारत रामायणाच्या चा कथा चालू आहेत ते येथे मनुष्यापेक्षा प्रेत जास्त असतात किंवा कोणत्याही इष्टदेवतेची कथा चालू असेल तर ऐकतात मनुष्य आत्म्याला कोणी सुधारू शकत नाही पहिले ते मनुष्यच होते ना ते सारे फरिश्ते वरील दुनियेतून आलेले भैया बापूजी हे ज्या या धर्तीवर हॉन्टेड हाऊस आहे तर हे सूक्ष्म जगत मध्ये सुद्धा असे आहेत काय बापूजी सूक्ष्म जगत धरती पासून पाचशे किलोमीटर वर चहू बाजूच्या क्षेत्रात निगेटिव्ह आत्मे वास करत असतात हे मी कित्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे धरतीच्या पाचशे किलोमीटर रेंज पर्यंत बाजूला भूतात्म्यांचे ठिकाण आहे व तेथे राहतात एक एक ग्रुप बनवून एक एक हजार आत्मे एक गटामध्ये राहतात दोन हजार पाच हजार दहा हजार असे पण असतात सूक्ष्म जगत मध्ये नकारात्मक आत्मे आहेत व ते धरतीवर येऊन आपला अड्डा बनवतात काही महालात सुद्धा आपला अड्डा निर्माण करतात जंगलामध्ये जेथे कुठे त्यांना हवे आहे तेथे ते त्यांचा ते अड्डा निर्माण करतात व एक हजार किलोमीटरच्या वरती चांगले आत्मे जातात जे दुसऱ्या लोकात जातात ते चांगले आत्मे असतात चांगल्या आत्म्यामध्ये शक्ती असते व त्यांची वरती जाण्याची इच्छा असते इष्ट देवतेचे स्मरण करतात तर वरील लोकांमध्ये त्यांचे इष्ट देवता बसलेले आहेत तर वरील लोक त्यांच्याकडे निघून जातात आनंद भैया एक घर रिकामे करून तेथे जन्म घेतला तर ते घर रिकामे होईल ना बापूजी परंतु नवीन जन्म घेण्यासाठी आत्म्यामध्ये शक्ती असायला हवी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की नवीन जन्म घेण्यासाठी आत्म्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे व त्यांना माहीत होते की तेथे एक पती पत्नी बाळाला जन्म देणार आहे तर तिथे हजारो आत्मे लाईन लावून बसतात आत्म्यांचा नंबर लागलेला असतो भूत प्रेत येतात व तेथे स्पर्धा सुरू असते म्हणून आजकाल जन्म घेणे इतकी सोपी साधी गोष्ट नाही अनंत भैया बापूजी काय काही आत्मे कर्मबंधनाने तकलीफ देतात का कि कोणीही मनुष्याला तकलीफ देतात बापूजी बघा तसे तर प्रत्येक कोणताही आत्मा असू द्या मग तो भूत असू द्या प्रेत किंवा देवी देवतांचा मनुष्य असू द्या असूर असू द्या देवता असू द्या कोणाचाही आत्मा असू द्या हे कर्मबंधनानेच लागू पडते जर तुमचे कर्मबंधन त्यांच्याशी नाही तर ते तुम्हाला परेशान करणार नाहीत तेथून चुपचाप निघून जातील आनंद भैया जर काही आत्मे खूप वर्षापासून त्या भूत बंगल्यात राहतात व जर कोणी त्या भागात गेले होते ते आपल्याला परेशान करतील का बापूजी ते तर तुमचे कर्मबंधन आहे म्हणून तुम्ही तेथे गेले दुसरे कोणी का बरे नाही गेले तुम्हाला ते कर्मबंधन वालेच आत्मे त्रास देतील दुसरा कोणी नाही तोच का बर गेला आहे कारण त्याचे कर्मबंधन त्याच्या बरोबर असते म्हणून तो तेथे गेले व तेथे येऊन त्रास देतो अनंत भैया बापूजी राजस्थानचा भानगड किल्ला आहे त्यात गौरव तिवारीने खूप सारे युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत ते अतिशय प्रसिद्ध व्यक्ती होते त्यांचा सुद्धा मृत्यू रहस्यमय रीतीने झाला आहे दुनिया भा हॉन्टेड हाऊसला टुरिजम सेंटर पर्यटन स्थळ बनवले गेले अशा जागेवर मोठे मोठे हॉटेल्स बनवले गेले लोक रात्रभर तेथे राहू शकतात आत्म्यांच्या अस्तित्वाची अनुभूती करू शकतात हे सर्व हिस्ट्री चॅनल डिस्कवरी चॅनल ज्योग्राफी चॅनल तसेच ए अशा अशा चॅनलमध्ये या भानगड नावाच्या किल्ल्याबद्दल सुद्धा झालेले आहे सर्व गोष्टी उघड झालेल्या आहेत तर लोक आत्म्याच्या अस्तित्वाला मान्य करतात की कोणी ना कोणी असे आहे परंतु ते आत्मा म्हणत नाही ते म्हणतात की अशी एक एनर्जी आहे की जी येथे आहे परंतु जे लोक आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाही तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार बापूजी बघा जे लोक आत्म्याच्या अस्तित्वालाच मानत नाहीत अशांना तर आपण नास्तिक म्हणतो काही लोक म्हणतात की मृत्यूनंतर आत्म्याचे अस्तित्व राहत नाही तर ते नास्तिक लोकच म्हणतात परंतु जे अस्तिक लोक आहेत ते मात्र म्हणतात की सुद्धा आत्म्याचे अस्तित्व असते आत्मा भूत प्रेत योनीमध्ये जातात किंवा देव योनीत जातात आत्मा तर राहतोच जे मानत नाही त्यांना नास्तिक म्हणणार आज सायन्सचे साधन खूप उन्नत झालेले नाही पाच तत्वांचे सायन्स चे साधन आहेत म्हणून त्यांच्या कॅमेऱ्यात तीन तत्वांचे आत्म्यांचे फोटो येणार नाहीत मनुष्य सुद्धा त्यांना का बघू शकत नाही मनुष्याचे चर्मचक्षु सुद्धा पाच तत्वांचे आहेत त्यानंतर जर मनुष्याकडे दिव्य दृष्टी असेल तर ते भूत प्रेतांना बघू शकतात भविष्यामध्ये असा दिव्य दृष्टीला कॅमेरा सुद्धा निघणार आहे पुढे जाऊन आध्यात्मिक विज्ञान येईल साधनं येतील अनंत भैया बापूजी भूतप्रेत सुद्धा कुत्र्या मांजराचे रूप घेऊन माणसासमोर येऊ शकतात काय बापूजी ते त्यांच्या मूळ रूपात सुद्धा येऊ शकतात भूत रूप बदलू शकते कोणतेही रूप घेऊन येऊ शकते त्याच्यासाठी ते, ते सोपे असते मनुष्याचे रूप पण घेऊन येऊ शकतात दुसऱ्या माणसाचे पण रूप धारण करून येऊ शकतात कुत्रा मांजर सुद्धा बनून येऊ शकतात दुसरे कोणतेही रूप धारण करून येऊ शकतात अनंत भैया परंतु अशा गोष्टी फार कमी कॅमेऱ्यामध्ये दिसलेले असतात कारण पाच तत्वाची तर प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये टिपले जाते पण हे लोक असे येतात तर अजूनपर्यंत गुढच आहे बापूजी आजपर्यंत सायन्स हे एक भौतिक विज्ञान आहे पाच तत्वांचे विज्ञान आहे जेव्हा तीन तत्वांचे विज्ञान आणि तीन तत्वाचे कॅमेरे निघतील आध्यात्मिक सायन्स होईल तेव्हा असे कॅमेरे येतील आत्म्यामध्ये सुद्धा तेवढी शक्ती येईल ते हे भूत प्रेत योनी सगळं काही बघू शकतील फक्त भूत प्रेत योनीच नाही तर वरती सुद्धा खूप सारे लोक बसलेले आहेत पूर्ण ब्रह्मांड भरलेले आहे महाब्रह्मांड भर महा सुद्धा आत्म्यांनी भरलेले आहेत बेहिशोबी आत्म्या आहेत हे जे मनुष्य आहे ते तर काहीच नाहीत मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अनंत भैया बापूजी असा एक प्रश्न मनात येतो की या सर्व आत्म्यांना थांबू शकतो का आत्मे जाऊ शकतात का व त्यांना जाण्यासाठी काय उपाय आहे यज्ञ भक्ती पूजा अर्चना हे सारे मंत्रोच्चाराने किंवा या गोष्टींनी या आत्म्यांना रोखू शकतो काय प्रत्येकाला असे वाटते की माझ्या घरामध्ये कोणीतरी आहे बापूजी म्हणतात बघा हे जे खूप जुने आत्म्या आहेत ना ते हे मंत्र व हे सर्व काही जाणून गेलेले आहेत की हे काहीच नाही मंत्राची शक्ती संपलेली आहे कारण जे देवी देवतांचे दे मंत्र होते ते देवी दे देवता मनुष्य बनलेले आहेत मी कित्येक वेळेस सांगितलेले आहे म्हणून मंत्राची संपुष्टात आलेली आहे मंत्राची शक्ती संपुष्टात आलेली आहे म्हणून भूत प्रेतांना सुद्धा हे माहीत आहे की त्यांच्याकडून हे काहीही होणार नाही म्हणून हे घर सोडून जात नाहीत त्यांना सोडून जाण्यासाठी आत्म्यामध्ये शक्ती पाहिजे प्रेतापासून वाचायचे आहे त्यांना हकलून द्यायचे आहे मनुष्यात आत्म्याची शक्ती हवी आहे शक्ती वाढवायला पाहिजे आत्म्याची शक्ती वाढविण्यासाठी प्रकाश पाहिजे अनंत भैया बापूजी येथे जे आत्मे आहेत ते भीतीदायक आवाज कसे काढतात दरवाजावर ठक ठक असा आवाज आ, कसे करतात एखादी गोष्ट उचलून फेकून देणे काही गोष्ट जोरजोरात हलवितात ते खूप मजेदार आहे कारण ते अव्यक्त आहेत व व्यक्त आहे बापूजी परंतु मी सांगितलं आहे ना जे मनुष्य कोणतेही कार्य करू शकतो दगड मारणे फेकणे अशा प्रकारे सूक्ष्म जगत मधील तीन तत्वाचे आत्मे करू शकतात भैया एक आत्मा करू शकतो की अनेक आत्मे करू शकतात बापूजी कित्येक वेळेस ते जास्त सुद्धा असतात आत्म्यांचा पूर्ण झुंडच्या झुंड असतो कधी एक दोन पण असतात तर कधी कधी एकच आत्मा असतो वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे आत्मे असतात पण ते करू शकतात अनंत भैया बापूजी बर्मुडा ची जी एक जागा आहे असे म्हणतात की तेथे कोणतीही गोष्ट गेली तर ती तिथून गायब होते त्याबद्दल आपले काय मत आहे बापूजी बर्मुडा ट्रँगल जसे बघा मी जसे सूक्ष्म जगत बद्दल म्हटले आहे पृथ्वी येऊन दोनशे पाचशे किलोमीटर वरती निगेटिव्ह आत्मे खूप बसलेले आहेत ग्रुपमध्ये बसलेले आहेत लाखोच्या हिशोबाने ग्रुपमध्ये आत्मे बसलेले आहेत जेव्हा त्यांना असे वाटते की खालील जागेवरून कोणीतरी जात आहे जहाज जात आहे विमान जात आहे तर ते एक लाख दोन लाख पाच लाख सूक्ष्म जगत मधील आत्मे एकरूप होऊन त्यांना व्यक्तमधून अव्यक्त बनवून आपल्याकडे खेचून घेतात त्यांच्या ग्रॅव्हिटी पॉवर पर्यंत ते विमान किंवा जहाज वरती खेचून घेतात व पाचशे किलोमीटर किंवा हजार किलोमीटर पर्यंत खेचून त्याला व्यक्त मधून अव्यक्त बनवितात व नंतर त्याला गायब करतात आणंत भैया बापूजी आपण एकदा सांगितले होते की हे आत्मे चक्रीवादळ सुद्धा आणू शकतात बापूजी हे आत्मे एक लाख दोन लाखच्या ग्रुपमध्ये एकत्रित होऊन चक्रीवादळ आणू शकतात पाऊस पण पाडू शकतात रेंज मारून भूकंप सुद्धा करू शकतात सर्व काही करू शकतात कारण ती आत्म्यांची शक्ती आहे ना लाख लाख सामील असतात भैया म्हणजे यांना कोणत्याही धर्माशी घेणं देणं नाही कोणत्याही धर्मावाले हे करू शकतात बापूजी कोणतेही आत्मे आता तर अनेक धर्म पंथ संप्रदायातील खूप खूप आत्मे बसलेले आहेत ते आत्मे कित्येक वेळेस दुसऱ्या धर्माला बदनाम करण्यासाठी हे असं करतात आनंद भैया आपल्याला आपल्या घराला या आत्म्यापासून कसे वाचवावे बापूजी बघा घराला वाचवायचे असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे हे कोणतेही आत्मे मंत्राने मानणारे भूत प्रेत आत्मे नाहीत त्यांना हे चांगलेच बापूजी बघा घराला वाचवायचे असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे हे कोणतेही आत्मे मंत्राने मानणारे भूत प्रेत आत्मे नाहीत त्यांना चांगलेच माहित आहे की हे आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाहीत अशा आत्म्यापासून आपल्याला वाचवायचे असेल किंवा दुसरे कोणाला वाचवायचे असेल तर आत्म्याला आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती पाहिजे स्वयंला जाणून घेतले पाहिजे आत्म्याला पावर पाहिजे परमप्रकाश पाहिजे सर्वोच्च परमात्म्याकडून शक्ती घ्यावी योग लावावा मी योग कसा करायचा यावर काही व्हिडिओ बनवलेले आहेत ला योग लावावा आत्म्याचे व परमात्म्याशी कनेक्शन करावे आत्मा परमात्म्याकडून पावर घेऊन येतो त्याचे आभामंडळ विस्तारित होईल त्याचे आभामंडळ सोनेरी रंगाचे होईल पिवळ्या रंगाचे होईल पांढऱ्या रंगाचा होईल आत्म्यामधील शक्ती वाढेल व वा त्याचे आभामंडळ शुभ्र रंगाचे होईल सोनेरी रंगाचा आभा होईल नकारात्मक आत्मे एखाद्याचा आभा बघून पळून जातील आत्मा स्वरूपा स्थित होऊन शांतीचे व्हायब्रेशन पसरवले तर वायुमंडळात परम शांती चे वायुमंडळ निर्माण होईल परम 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 महाशांती आहे महाशांती आहे असे म्हणत राहा बेहतच्या बेहतची परम परम, परम महाशांती आहे महाशांती आहे या मंत्राच्या व्हायब्रेशनने वायुमंडळ परमशांतीने भरून जाईल सर्व भूत प्रेतांना सुद्धा शांती हवी आहे जसे मनुष्याला सुद्धा शांती हवी आहे तर असेच भूत प्रेतांना सुद्धा शांती हवी आहे घरामध्ये चौ बाजूला परमशांतीचे व्हायब्रेशन पसरतील कोणी नकारात्मक आत्मा बसला आहे तर परम शांतीच्या व्हायब्रेशन त्याला स्पर्श करताच तो सकारात्मक बनेल व तो तुम्हाला परेशान करणं सोडून देईल एकतर तो घर सोडून घर सोडून जाईल व तो बदलून जाईल परम शांती म्हणायला सुरुवात करेल व अनुभव करेल व तुम्हाला मदत करायला सुरुवात करेल अशा प्रकारे आत्मे बदलतात दुसऱ्यांना मदत करू शकतात म्हणून एकच उपाय आहे आत्मस्वरूपात राहून आपली शक्ती वाढवा सर्वोच्च परमात्म्याला जाणून घ्या डायरेक्ट कनेक्शन म्हणजे परमात्म्याची योग लावावा आत्म्याची शक्ती वाढवावी आत्म्याच्या शक्तीच्या वाढीबरोबर शांतीचे व्हायब्रेशन सुद्धा पसरवायचे आहेत तर घरात सुद्धा परम शांती जेथे जाणार तेथे परम शांती परम शांती होणार आभा मंडळ सुद्धा सोनेरी रंगाचे होईल किंवा पांढरे शुभ्र होईल तर नकारात्मक आत्मे परम शांतीच्या व्हायब्रेशनने स्पर्श केल्यावर परत तुम्हाला काहीही त्रास देणार नाही ते सुद्धा शांत होतील हा एकच यावर उपाय आहे दुसरा कोणताही उपाय नाही दुनियाभरात कितीही तांत्रिक किती मंत्र तंत्र बोलून बोलून थकले आहेत ते आत्मे खूप जुने खूप वर्षापासूनचे बसलेले आहेत त्यांना माहित आहे की हे मंत्र तंत्र काहीही आमचं बिघडू शकणार नाहीत तात्पुरते तेथून निघून जातील पण पुन्हा त्याच घरात त्याच जागेवर येतील दुनियेतील जे काही आत्मे आहेत मग ते कोणत्याही धर्माचे असू द्या कोणत्याही मठ पंथ संप्रदायाचे भूत प्रेताचे आत्मे असतील तर त्यांना परम शांती पाहिजे मनुष्याला सुद्धा शांती हवी आहे भूत प्रेताचे सुद्धा आत्मे आहेत व त्यांना सुद्धा शांती हवी आहे म्हणून परम शांतीचे व्हायब्रेशन साऱ्या वायुमंडळामध्ये पसरवा हा त्यावरचा एकच रामबाण उपाय आहे यापेक्षा दुसरा कोणताही उपाय नाही परम शांती भैया या व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बापूजींच्या व्हिडिओची प्लेलिस्ट मिळेल इंटरव्ह्यू विथ बापूजी ती पूर्ण बघावी त्यात बापूजींचे दोनशे व्हिडिओज आहेत परम शांती आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉरवर्ड करा असेच काही नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत बेहदची परम शांती बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती जॉईन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन टू